नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। आताची मोठी बातमी समोर येते। औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोबाईल पाडण्यासाठी महिला पोलिसाच्या हातावर फटका मारल्याचा आरोप करण्यात आला आहे। खासदार जलील हे आज कामगार आयुक्त कार्यालयामध्ये गेले होते। काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन असताना दुकाने उघडले होते, त्यामुळे त्यांच्यावर कामगार आयुक्त कार्यालयाने कारवाई केली आहे। याबाबत विचारणा करण्यासाठी खासदार जलील यांनी दुकानदारांसोबत थेट कामगार आयुक्त कार्यालय गाठलं आणि अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत जाब विचारलाय। यावेळी तिथे मोठी गर्दी झाल्याने त्या ठिकाणी बंदोबस्तात आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली असताना खासदार जलील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर फटका मारल्याची घटना समोर आली आहे। सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याबाबत इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलिसाबरोबर गैरवर्तन केल्याचा स्वतंत्र गुन्हा देखील क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला आहे। या महत्वपूर्ण बातमीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र पाहायला विसरू नका न्यूज 24 सह्याद्री।